अनंतप्या रहा सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानास्पद बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यानं पश्चिम भारतात स्वच्छ भारत मिशन मध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय स्वच्छ भारत मिशन राबवताना प्रशासन पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या टीम वर्कमुळे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यानं पश्चिम भारतात दुसरा क्रमांक पटकावला सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेत नेहमीच अग्रेसर राहिलाय यापूर्वीही सिंधुदुर्गनं देशात अव्वल नंबर पटकावला होता आता दुसऱ्या टप्प्यातही यश मिळालंय या यशाचं श्रेय संपूर्ण टीमला लागेल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी केलं स्वच्छ भारत मिशन राबवताना प्रशासन जिल्हा पदाधिकारी त्याचप्रमाणे जनता यांच्या सर्व स्वच्छता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पश्चिम भारतामध्ये दुसरा क्रमांक त्याचप्रमाणे राज्यामध्ये पहिला क्रमांक आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने पटकवलेला आहे त्याचा बक्षीस वितरण समारंभ हा दिल्लीमध्ये पार पडला आणि त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय सीओ प्रजीतजी साहेब त्याचप्रमाणे ॲडिशनल सी ओ ठाकूर साहेब यांनी या सन्मानचिन्हाचा स्वीकार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आम्ही सर्व स्वच्छता मिशन ग्रामीण भाग टप्पा दोनमध्ये ज्यावेळी मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यावेळी आमच्या संपूर्ण टीमने आणि प्रशासकाने असं आम्ही संयुक्त विद्यमानाने सर्वांचं सहकार्यामुळे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत आहेत त्या सर्व ग्रामपंचायतमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मिटिंग घेतल्या स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रॅली काढल्या प्रत्येकाने अगदी आपला शंभर टक्के भाग घेऊन आपला सिंधुदुर्ग जिल्हा परत भारतामध्ये अव्वल स्थानावर नेऊन ठेवल्याबद्दल मी संपूर्ण सिंधुदुर्गाचे सर्व जनतेचे अगदी मनपूर्वक मी आभार मानते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून कार्यरत असताना पंचायत राज्य असू दे किंवा जिल्हा परिषदचे अनेक उपक्रम असू दे यामध्ये आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरच्या स्थानावर राहिला आणि ह्याही वेळी आता जरी प्रशासक जरी असले तरीसुद्धा याच्यानंतर ज्यावेळी जिल्हा परिषदच्या निवडणुका येतील त्यावेळी परत एकदा राणेसाहेबांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम पार पाडत असताना आपला जिल्हा परत एक नंबरच्याच स्थानावर राहील याची आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्नशील राहू आणि मी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे त्याचप्रमाणे प्रशासकांचे अगदी मनापासून आभार मानते सन्मान्य प्रजितजी साहेब असतील साहेब असतील सन्मान्य पराडकर साहेब असतील यांनी या हे रोज आमचं असंच चालू ठेवल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते जैन जय महाराष्ट्र संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयटम क्लिक करा